आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आता आणखीन एका दुसऱ्या राजकीय बातमीकडे आपण जातो. शिरोळमध्ये नगरपालिकेची निवडणूक लागल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी रणधुमाळी सुरू झाल्या त्यावरून एकमेकांच्यावर आरोपही सुरू झालेत. रयत क्रांती संघटनेचे शहाजी अशोकराव गावडे देशमुख जे नेते आहेत, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत म्हणते आहेत, त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांच्यावर अटक केला. आपण त्या बातमीकडे बोलतोय. शिरोळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रथम त्यांचे जे नेते आहेत सचिन शिंदे म्हणून पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की शिरोळा आम्ही पूर्ण पॅनेल लढवणार. त्यानंतर त्यांनी दुसरी भूमिका जाहीर केली होती की नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा प्रकाश गावडे आमचे उमेदवार असणार. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की काही जागा आम्ही लढवणार. पण त्यांच्यावर आज कडाडून हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरती शहाजी गावडे यांनी केलेला आहे. खूप जहरीला हल्ला त्यांनी केलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात स्वाभिमानीला फटकारलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना देशावर नेतृत्व करण्यासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या संघटना एकत्र करून केंद्राकडे चाललेले आहे. त्यांचे नेते जे तुपकर साहेब त्यांनी काल परवा सांगितलं की नरेंद्र मोदी जरी आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली निवडणूक लढवली तरी स्वाभिमानी विजयी होणार. पण या सगळ्या आव्हानाला प्रत्याह्वानाला शहाजी गावडे यांनी खूप बोलका आणि मोजकं मोठं उत्तर दिलेलं आहे. सचिन शिंदेना आत्मचिंतन करावं लागेल, खासदार राजू शेट्टी यांना आत्मचिंतन करावं लागेल असा टोला त्यांनी लावलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात खासदार राजू शेट्टी असतील, सचिन शिंदे असतील, पहिल्यांदा प्रकाश गावडे असतील यांना फटकारलंय. त्यांनी स्पष्ट शब्दात आता आजच महानकार्याकडे मुलाखत दिलेली आहे अशा प्रकारची की खासदार राजू शेट्टींची जन्मभूमी जी शिरोळ आहे या शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पॅनेल उभा करता येणं झालेलं आहे. स्वाभिमानीनं वारंवार सांगितलं आम्ही नगराध्यक्षासाठी उमेदवार उभा करतोय, पॅनेल उभा करतोय, पण अजूनही पॅनेल जाहीर झालेलं नाही. उमेदवार यांना पॅनेलला मिळत नाहीत अशी परिस्थिती झाली. कधी महाआघाडीकडे जायचं, कधी भारतीय जनता पार्टी चिन्हावर लढणार नसेल तर आम्ही त्यांच्या सोबत राहणार अशी वळगणा स्वाभिमानीने सुरू केल्या असा घणाघात आता शहाजी गावडे यांनी केला. दुसरं त्यांनी सांगितलं की ज्या दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टींना रक्त सांडावं लागलं त्या दत्त साखर कारखान्यावरती नगरपालिकेच्या चर्चेसाठी किंवा अनिराजकीय चर्चेसाठी लोटांगण घालण्याची वेळ स्वाभिमानी आल्या अशा प्रकारचं विधानही त्यांनी आज करून टाकलंय. विशेषतः काल सावकर माधनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे पंचायत समिती सदस्य आहेत, ते गणपतरावदादा पाटील जे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन आहेत यांना भेटण्यासाठी गेले होते. बंद दरवाज्यात काय चर्चा झाली या तीन नेत्यांनाच माहिती. पण हे गेल्यानंतर आज रयत क्रांती संघटनेनं मोठं हत्यार उपसले आणि त्यांनी लेटर बॉम्ब काढलाय की आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांच्या जन्मगावात पॅनेल उभा करता येत नाही, काही शिकाव उभा करता येत नाहीत. आता केवळ एक जागा 8 नंबरमध्ये जा द्या अशी भूमिका स्वाभिमानीला घेण्याची वेळ आल्या. जी संघटना देशावर नेतृत्व करायला निघाल्या, महाराष्ट्रावर नेतृत्व करायला निघाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी हातकणंगलेत निवडणूक लढवली तर आम्ही त्यांना पराभूत करू असं तुपकर साहेब एका बाजूला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्या जन्मगावात शिरोळमध्ये त्यांना नगरपालिकेचं पॅनेल करता येत नाही अशी खिल्ली शहाजी गावडे यांनी उडवली आहे. ही बातमी आता आपण तुम्हाला दाखवतोय. नेमकं शहाजी गावडे काय म्हणाले तुम्हीच पहा. पण खासदार राजू शेट्टी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटने असेल यावरती आता लेटर बॉम्ब जो टाकला तो रयत क्रांती संघटनेने टाकलेला आहे. ही बातमी आपल्या आता ऋषिकेश बावचे तिथं समोर आहेत, ते शहाजी गावडेंच्या समोर आहेत, ती माहिती घेतात. बघूया शहाजी गावडे नेमकं काय म्हणाले. देशाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेला शिरोळमध्ये नामुष्की पत्करावी लागत आहे. शिरोळमध्ये प्रथमच होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळमध्ये स्वतंत्र पॅनेल उभारण्याची प्रथमतः घोषणा करून एका संघटनेने वाचा फोडली होती. पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष आमचाच या विषयावर तिने बोलण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांच्या बोलण्यामध्ये विपर्यास जाणवून येत होता. त्यातच त्यांनी 1-2 सीटसाठी परत महाआघाडीमध्ये सामील व्हायचं धोरण आखलं. या महाआघाडीमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांनी प्रस्थापित साखर कारखानदारांच्याबरोबर बैठका घेऊन या बैठकीमधून एका दुसरी जागा आपल्याला मिळावी असा हट्टास धरण्याची वेळ या स्वाभिमानी नेत्यांच्यावर येऊन ठेपली आहे. पण या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही असे वाटत आहे. जरी काही जरी या बैठकीमध्ये घडलं असेल तर या शिरोळची जनता या स्वाभिमानी उमेदवारांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. हे स्वाभिमानी नेते आपल्या नेतृत्वाने केलेल्या विकासकामावर न बोलता
या विकास कामाच्या जोरावर मते न मागता आघाडीमध्ये सामील होऊन मतं मागण्याचा अट्टास धरत आहेत। ही नामुष्की संघटनेसारखे संघटनेला यावी असे आम्हाला तर आज वाटत आहे।